नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण उडदाचे पापड कसे बनवायचे ते बघतो आहे. तर सगळ्यात आधी इथे मी सॉसपॅनमध्ये 1.5 कप पाणी गरम करायला ठेवलं आहे. 1.5 कप म्हणजे US कप मेजरमेंट्स या ठिकाणी मी वापरते. तुमच्याकडे US कप मेजरमेंट्स नसतील तर घरात जर एखादी वाटी बाऊल त्याचं मेजरमेंट घेतलं तरी काहीच हरकत नाही. तर 1.5 कप पाण्यामध्ये आपण मीठ घालतो आहे चवीपुरतं. 1 मोठा चमचा पापड खार, 1 टेबलस्पून आणि 1/2 चमचा हिंग. आता हे व्यवस्थित ढवळून घेऊयात आणि एक छान उकळी आणायची आहे. पापड खार हा व्यवस्थित विरघळला पाहिजे या पाण्यात. या ठिकाणी पाण्याला व्यवस्थित उकळी आली आहे, पापड खारही व्यवस्थित डिझॉल्व झाला आहे. आता हे आपण थंड करून घेऊयात. आता हे पापड बनवण्यासाठी आपल्याला थोडी काळी मिरी लागणार आहे, काळी मिरीचा कूट. तर इथे मी 1 चमचा काळी मिरी घेतली. मी मिक्सरमध्ये नाही घेते वाटून, कारण मग त्याची बारीक पूड होते. आपल्याला त्याचे जे अख्खे तुकडे आहेत ते तसेच राहिले पाहिजे. थोडीशी ओबडधोबड अशी फक्त आपल्याला क्रश करून घ्यायची, कुटून घ्यायची. शक्यतो कुटून घ्या तुम्ही काळी मिरी. तर ही काळी मिरीचा कूट या ठिकाणी तयार आहे. आता इथे मी 3 कप उडदाचं पीठ घेतलं आहे. तर यामध्ये आपण हा काळी मिरीचा कूट घालूयात, मिसळून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरं पण घालू शकता. आता हे जे पापड खारचं पाणी आपण केलं आहे आधी, ते ढवळून घेऊयात एकदा आणि या पिठामध्ये घालायचं. आणि आपल्याला घट्टसर गोळा मळायचा, याचा खूप असा मऊ पोळीला बनवतो तसा गोळा नाही करायचा, घट्टसर गोळा मळून घ्यायचा. हे पीठ थोडंसं चिकटसर असतं, हाताला चिकटून बसतं. तर 3 कप जेव्हा आपण पीठ घेतो तर त्याला म्हणजे 1 कप आणि वर 1/4 कप पाणी पुरेसं होतं. तर इथे 1/4 कप पाणी मी बाजूला ठेवलं, हे आपल्याला नंतर उपयोगी पडेल. तर तुम्ही इथे बघू शकता छान असा घट्टसर गोळा झाला, पण आता खूप स्टिकी आहे. तर तुम्ही थोडंसं कोरडं पीठ घेऊ शकता. एक साधारण 1/2 कप पीठ आणखी लागतं आपल्याला. आणि हे सगळं क्लीन करून घेऊ शकता. हवं तर थोडं तेलही वापरू शकता. हा गोळा मळताना थोडंसं कोरडं पीठ घेऊन ही परत आणि हात व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं. हा गोळा परत एकदा मळून घ्यायचा आणि याचा हा चिकटपणा मी काढून घेतला थोडासा. आता अध्यामध्ये थोडंसं हे पाणी घ्यायचं, मळून घ्यायचं. थोडीशी किचकट प्रोसेस आहे, क्लिष्ट प्रोसेस आहे. उडदाचं पीठ आहे त्यामुळे ते चिकटतं खूप हाताला. आणि आपल्याला घट्टसर गोळा ठेवायचा असतं, मऊ अजिबात करायचा नाही आहे. आता यावर तेल घालते मी 1 चमचाभर. तेलाचा हात लावून पुन्हा एकदा मळून घ्यायचं 1/2 मिनिटभर. तेल लावून हा मी गोळा एकसारखा करून घेतला आहे, तुम्ही बघू शकता. आता एक बाउल घेऊया, यामध्ये हे पीठ ठेवायचं आणि एक कमीत कमी रात्रभर तरी आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर एवढा वेळ नसेल तर कमीत कमी 2 ते 3 तास तरी हे व्यवस्थित भिजू द्यायचं. तर या ठिकाणी 1-3 तास मी हा पापडाचं पीठ किंवा पापडाचा गोळा मुरत ठेवला होता. तर आपण हे आता बघूयात. थोडंसं मऊसत झालं आहे. आता आपण काय करणार आहोत, एकतर तुम्ही हे तुमच्याकडे खलबत्ता वगैरे असेल तर हे पीठ सुट्टं करून कुटून कुटून घेऊ शकता. किंवा मी काय करते, शक्यतो एवढाच गोळा घेते जेवढा माझ्या हातात बसेल. थोडंसं तेल लावायचं हाताला, अगदी थोडंसं. आणि हे जे पीठ आहे हे असं आपल्याला खेचून खेचून घ्यायचं या पद्धतीने. म्हणजे ते मऊ आणि एकसारखं होतं. चांगलं असं स्ट्रेच करून घ्यायचं हे पीठ.
जेवढं तुम्ही स्ट्रेच करून घ्याल तेवढा तुमचा पापड खूप छान होतो. थोडीशी हार्डवर्कची प्रोसेस आहे, मेहनतीचं काम आहे. ही स्टेप जर तुम्हाला टाळायची असेल तर तुम्ही फूड प्रोसेसरमध्ये हे पीठ घालून घ्या आणि फिरवून किंवा पल्स करून घेऊ शकता. छान असं स्ट्रेच करून घ्यायचं. जेवढं तुम्ही छान हे एकसारखं स्ट्रेच करून घ्याल तेवढी त्याची लाटी छान होते आणि पापडही मस्त लाटले जातात. हे असं 7 ते 8 मिनिट आपल्याला करून घ्यायचं आहे स्ट्रेच. आणि आता हे व्यवस्थित असं स्ट्रेच करून झालं 7 ते 8 मिनिट की आपण याची बोटी किंवा लाटी जी म्हणतात ते करून घेणार आहोत. तर हे थोडंसं स्ट्रेच करायचं आणि हे स्मूथ करून घ्यायचं पीठ. असं लंबुळक्या आकारात आपल्याला हे स्मूथ किंवा सॉफ्ट करून घ्यायचं. या ठिकाणी हे असं एकसारखं स्ट्रेच करून घेतलं आहे मी. आता आपण एक सुरी घ्यायची आणि याच्या बोटी किंवा लाटी करून घ्यायची या पद्धतीने. तुम्हाला हवं तसं छोट्या मोठ्या आकाराच्या लाट्या तुम्ही करू शकता. अगदीच ही प्रोसेस फॉलो केली पाहिजे असं काही नाही, पण यामुळे काय होतं की पिठाला एक सॉफ्टनेस किंवा स्मूथनेस छान होतो, पापड लाटाला त्यामुळे त्रास होत नाही. ही प्रोसेस आपली झाली की या सगळ्या लाट्या एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आणि झाकून बाजूला ठेवायचं. आणि हीच सेम प्रोसेस आपण उरलेल्या पिठाबरोबर फॉलो करणार आहोत. या ठिकाणी काही लाटी आपल्या तयार आहेत, तर आपण आता पापड लाटून बघूयात. रंग खूप छान आला ह्याचा. हवं असेल तर थोडंसं पीठ तुम्ही लावू शकता, पण शक्यतो जर तुम्ही पीठ छान मळलं असेल तर कोरडं पीठ किंवा तेल लावायची अजिबात गरज नाही पडत. तुम्ही पाहू शकता जेवढं तुम्ही ते घट्ट मळाल आणि त्यानंतर जेवढं स्ट्रेच करून घ्याल तेवढी त्याला कन्सिस्टन्सी चांगली येते. छान असे पातळसर लाटून घ्यायचं पापड. या ठिकाणी पहिला पापड माझा लाटून झाला. तुम्ही बघू शकता मस्त असा पातळसर लाटला आहे. खूप असा जेवढा पातळ लाटा तेवढा तो छान दिसतो आणि भाजल्यानंतरही त्याची चव छान येते. तुम्ही बघू शकता आता पापड लाटून झाला की एक सुती कापडावर तुम्ही हे सगळे पापड लाटलेले पांगवून ठेवा आणि ते एकतर तुम्ही उन्हामध्ये सुकवू शकता. उन्हामध्ये 1-2 ते 3 तास झालं की पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूने पण वाळवून घ्यायचा. त्याचा जो आकार आहे तो बदलला नाही पाहिजे, कारण जसजसा पापड सुकत जातो तसतसा तो श्रिंक होत जातो. तो असं वाटलं की त्याचा एजेस श्रिंक होत आहेत, पलटी करायचा दुसऱ्या बाजूने ड्राय करून घ्यायचा. पापड या ठिकाणी माझे सगळे लाटून झाले आहेत, ड्राय करण्यासाठी ठेवले आहेत. तर साधारण 1 दिवस तरी जातो या प्रोसेसमध्ये. ते पूर्ण ड्राय झाले की आपण मग भाजून आणि तळूनही पाहूयात की कसे झालेत हे पापड. आणि या ठिकाणी पापड मी व्यवस्थित वाळवून घेतलेत, सुकवून घेतलेत. तुम्ही बघू शकता छान झालेत. आता आपण हे भाजून बघूयात कसं दिसतं. आता गॅस आता चालू करून घ्यायचं. हा पापड गॅसवर ठेवून हा हीटवर पण भाजू शकतो. बघू शकता मस्त भाजला गेला हा पापड, छान भाजला गेला पापड. हा पापड तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये पण भाजू शकता आणि तळल्यावरही खूप छान लागतो हा पापड. तर तुम्हाला जर ह्या माझ्या रेसिपीज आवडत असेल तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही सबस्क्राईबही करू शकता. सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल की जेव्हा मी नवनवीन रेसिपीज यूट्यूबला अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस नाही करणार.
त्याचबरोबर तुम्ही मला व्हॉट्सॲपलाही जॉईन करू शकता. हा पब्लिक ग्रुप नाही आहे, ब्रॉडकास्ट ग्रुप आहे. फक्त रेसिपीचा लिंक तुमच्यापर्यंत पोचावात हा त्यामागचा उद्देश आहे. इंटरनल कम्युनिकेशनसाठी हा ग्रुप आपण सध्या तरी अवेलेबल नाही करत आहोत आणि त्याबद्दल खरंच सॉरी अबाउट दॅट. पण तुम्हा सगळ्यांची प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी आम्ही ही स्टेप घेतो आहे की हा ब्रॉडकास्ट ग्रुप आहे, जेणेकरून तुमचे नंबर सगळ्यांना डिस्प्ले नाही होणार. आणि अदर थिंग की फॉरवर्डेड मेसेज आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये फोनची मेमरी फुल होते. लिंक्स आम्ही तुम्हाला फॉरवर्ड करतो आहे, फोटो कुठलाही फॉरवर्ड करत नाही, त्यामुळे तुम्हाला स्टोरेज किंवा मेमरी स्पेसचाही प्रॉब्लेम येणार नाही. आणि मधुराज रेसिपी मराठीच्या ग्रुपवर तुम्हाला या सगळ्या लिंक्स रेडी राहतील. जेव्हा तुम्हाला जी रेसिपी हवी असेल ते तुम्ही क्लिक केली की तुम्ही ते बघू शकता. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.